आज भरून आपण पुढचा सन्मान करणार आहोत। तर मी विनंती करतोय सुनील जी सखाराम मात्र साहेबांना दादांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत। सुनील दादा इथे मात्र उपस्थित आहेत, तर सुनील दादांचा आपण करणार आहोत शुभ सन्मान। सुनील जी सखाराम मात्र साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातो। माईची प्रेमाची ही आपुलकीची शाल, स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असलेले पुष्पगुच्छ आणि आकर्षक मोमेंट देऊन दादांचा शुभ सन्मान इथे मात्र मंचावरती केला जातो। त्याचबरोबर मंचावरती उपस्थित मान्यवर यशस्वी उद्योजक आदरणीय सन्माननीय विजयजी बाबू म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूयात शुभ सन्मान। तर विजय दादांना देखील विनंती करतो, विजयजी बाबू म्हात्रे साहेब इथे मात्र उपस्थित आहेत, दादांचं करूयात शुभ सन्मान। स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये आणि भरपूर सारे मान्यवर उपस्थित होतात, या सर्व पुरस्कर्त्यांचं सर्व दानशूर दातांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आणि दादांचं इथे मात्र आपण करत आहोत शुभ सन्मान विजयजी बाबू म्हात्रे साहेब। विजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण करत आहोत शुभ सन्मान। सोबतीला नवनाथजी म्हात्रे साहेब आणि महेश म्हात्रे साहेब देखील आहेत। पुन्हा एकदा विनंती करतो मान्यवरांना की आपण विराजमान व्हा आणि क्रिकेटचा आनंद घ्या। त्याचबरोबर ही स्पर्धा आपण तीन दिवसीय पाहतोय आणि ही स्पर्धा घर बसल्या सर्व प्रेक्षकांना पाहता येते आणि याचं संपूर्ण श्रेय जातं जीटीसीच्या सर्व टीम मेंबर्सना आणि त्यांचे फाउंडर अर्थातच मिस्टर जीटीसी जल्पेशजी भोईर साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूयात शुभ सन्मान। जल्पेश दादांचं इथे मात्र शुभ सन्मान केला जातो। त्याचबरोबर नरेशजी काटे साहेब देखील इथे उपस्थित आहेत, दादांचं देखील आपण करूयात शुभ सन्मान। मी पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या सादरीकरण कक्षामध्ये विजयजी भोईर साहेब, नवनाथजी म्हात्रे साहेब आणि महेश म्हात्रे साहेब इथे मात्र सत्कार करण्यासाठी सज्ज आहेत। नरेशजी काटे साहेबांचं इथे मात्र आपण करत आहोत शुभ सन्मान। इथे मात्र आपण सत्कार समारंभ थोडा वेळ थांबवतो, वेळेत मॅच कडे जिथे मात्र सेमी फायनलची मॅच सुरू आहे। ओव्हर जो कॉमेंट्री बॉक्स सेमी फायनल ला सुरुवात झाली आणि दुसरा धमाका गावदेवी खाडीसाठी सूरज फौजदारचा षटकार। सर्वांचं एमपी ट्रॉफी चॅम्पियनशिप 2023 च्या 12व्या पर्वामध्ये गावदेवी ग्रामस्थ मंडळ देवी सपाडा यांच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत। उपांत फेरीमध्ये आपण आहोत, गावदेवी खाडी विरुद्ध जीजी स्पोर्ट्स वाकण। यंदाच्या हंगामामध्ये दोन मॅचेस झालेल्या आहेत आणि दोन्ही मॅचेस मध्ये वाकणला धूळ चारलेली आहे ती गावदेवी खाडीने। पाहुयात वाकण कमबॅकचा प्रयत्न असेल, ए जाय थर्ड मॅन कव्हर करते जितेश पण मागे चालला बॉल वेगाने डीप थर्ड मॅनला सीमारे सपार चौकार। मी जरूर करेन कारण थोड्याच वेळात विशेष अतिथींच्या ठिकाणी शुभागमन होणार आहे। आमच्या मंचावरती फक्त आमचे आमंत्रित पाहुणे असतील, मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स याची आपण नोंद घ्या। सुवाद आवाज अवफल कवर देत केतन ऑफ सम एक्स्ट्रा कवर ड्राइव वेगाने गॅप मध्ये बॉल ऑफ फी फास्ट आहे वेगाने उमेश आलाय पण त्याला भेदून बॉल सी मारीचा पार चौकार। मॅच मध्ये 10 चेंडूंमध्ये 36 धावसंख्येशी बारदार खेळ सूरज फौजदारने मोठी देसाईच्या विरुद्ध केली होती। इथे आतापर्यंत 4 बॉल मध्ये 20 आहा स्वीपर कव्हरला
पुन्हा चेंडू पहिल्या टप्प्यावरती वन बाउंस चेंडू टू फॅन्स फोर रन्स. आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते प्रगती पथावर असताना आपण बघत आहोत ते सध्या पहिलं षटक केतनच्या अगेन्स्ट बरसलाय सूरज फौजदार पेस डाऊन दी ग्राउंड समोर उमेश आहे पहिल्या टप्प्यावरती कव्हर करेल सूरजकडे स्ट्राईक असेल पहिल्या षटकाचा खेळ संपन्न गावदेवी कार्डेसी धावसंख्या नाबाद 25 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे त्या 25 सुसाट सुटला सूरज फौजदार त्याला थांबवणं फार गरजेचं असेल वाकड्यांसाठी कारण सेमीफायनलचे मॅच आहे आजचा इतिहास राहिलाय कार्डेने प्रत्येक मॅच मध्ये टॉस जिंकून पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली आहे आणि बॅटिंग करत असताना प्रत्येक मॅच क्वार्टर फायनल पर्यंत जिंकलेली आहे. सेमीफायनलच्या मॅच साठी टॉस जिंकलाय सलग चौथ्या सामन्यामध्ये टॉस जिंकून बॅटिंग करत असताना खार्डी पहिल्या षटकाचा खेळ संबंध धावत 25 उद्देश सेकंड ओव्हर ओ यॉर्कर अपील तर इथे होती हलकीशी पण बॉल निघतोय बाहेर ऑफसमचा जवळून गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल लेफ्ट आर्म विकेटने क्रीजचा कोपऱ्याचा वापर ऑफसमचा जवळ पडलाय पॉपिंग क्रीज मध्ये परफेक्ट यॉर्कर डॉट बॉल मायाचा प्रयत्न अपील आहे हाईट फॅक्टर महत्वपूर्ण चेंडू तितकाच टेक ऑफ होत होता धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या त्या म्हणजे 26 आणि ड्रोन ही सध्या तरी टेक ऑफ झालेला आहे धावा धावा फलकावरती तुम्ही बघत आहात 26 सूरजला जरूर थोडीशी दुखापत होत असताना पाहायला मिळते पण गंभीर दुखापत नको हीच मी अपेक्षा करेन कारण आघाडीचा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे खार्डीचा गेल्या मॅच मध्ये 36 धावसंख्येची बारदार खेळ सुरुवातीला त्याने केली होती या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये आलेल्या 25 बड्डे बॉल लॉफ केला डीप मध्ये लॉग ऑफ ला उमेश कॅच आउट शून्यावरती बाद सेमीफायनल मध्ये करण निगुकर हेच असतं जो मागच्या मॅच मध्ये करणला चांगली बॅटिंग करताना पाहिलं या मॅच मध्ये शांत राहिला असं जसं सर दिवस वेळ प्रत्येक वेळी आपली नसते मात्र ती वेळ आपलीच आहे हे दाखवून देण्याची वेळ पण आपल्याला आणावी लागते कारण शांत राहिलं आज आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना महत्वाची मॅच आहे या मॅच मध्ये तुम्हाला स्वतःला प्रूफ करावंच लागेल धावसंख्या अजूनही 26 आहे चांगली गोलंदाजी आहे उद्देशने उद्देश दाखवलाय त्याचा उद्देशने उद्देश ठरवलाय एखाद दोन विकेट मी घेणार टीमची जबाबदारी माझ्यावरती आहे तीन चेंडू अजून बाकी आहेत सर उद्देश सर बरंच काही घडेल या मॅच मध्ये मजा येईल प्रेक्षकांचं भरपूर प्रेम राहिले करण सर या मॅचला या स्पर्धेला निश्चितपणे विकेट टेकर आहे उद्देश आणि आला बरोबर त्याने विकेट मिळवली सध्या स्ट्रायकिंग एंडला तिसऱ्या क्रमांकावरती प्रल्हाद पाटील नावा 26 आहेत पहिल्या ओव्हर मध्ये 25 आल्यानंतर उद्देश ज्या उद्देशाने आलाय त्याच्या कामाला त्याने सुरुवात केली आहे पहिली विकेट मिळवून टॉपसमचा बाहेर निघणारा बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी इट इज नॉट बॉल खूप चांगला चेंडू क्रीजचा कोपऱ्याचा खूप चांगला वापर करतोय गोलंदाज आणि रेंज मध्ये दिला नाही प्रल्हाद ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल लॉफसमला बाहेर पिचिंग तिथून हार्ड लेन बॉल होता टेक ऑफ झाला आणि बराच बाहेर निघत असताना थेट गेला जित बोईरकडे डॉट बॉल लेगस्टम्पला हिट करण्याचा प्रयत्न इट इज व्हाइट बॉल लेगस्टम्पचा बाहेर आता आपण बघत आहोत मागचा बॉल हार्ड लेंथ होता यावेळेला फुलर लेंथ पण दिशा लाईन खराब आहे गोलंदाजाशी अगदी असं म्हटलं जातं वेगाने चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळूवारपणे योग्य दिशेला जाणं कधीही महत्वाचं त्याच वेग जास्त होता यावेळी चेंडू टाकत असताना अजून दोन चेंडू बाकी 27 धावसंख्या
यावेळी पहा टॅप फटका बॉक्स क्रिकेटचा खेळून काढला मिड विकेट वरून वेगाने येते क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील गॅदर केला केतन आहे तिथे चेंडू पकडल्यानंतर अगदी फेकला नाहीये वेळ घेतला त्याने एक धाव इथे कंप्लीट केली जाते 28 ही संपूर्ण व्यूह रचना करण सकाळपासून जरूर बोलतात अगदी हृदयासारखी हार्ट शेप मध्ये असलेले ग्राउंड आमच्या मनाशी नाती जोडलेत या मातीने म्हणून अगदी असंच हार्ट शेप मध्ये ग्राउंड तुम्ही पाहताय हा फ्रॅकर इथे पडला बरोबर आपण बघत आहोत मागे तर गेला पण अंपायरचा इशारा येतोय तो व्हाइट बॉल धावा तुम्हाला पाहायला मिळतात सध्या तरी 29 पराच बाहेर होता खराब चेंडू आपण बघत आहोत उद्देश कडून विसरत काम नाही याच वाकड्याने निळजेच्या विरुद्ध चार षटकांच्या मॅच मध्ये 74 धावाही चेस केलेल्या आहेत केतनचा विकेट नंतर लवकर केतनची विकेट पडली होती इथे ऑन साइडला खराब बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार सूरज फौजदारचा वटाका षटकार पस्तीस धाव संख्या सध्या आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती सजेल या मोठ्या फटक्याने धाव संख्येला मात्र आकार दिला जिथे आपण पाहिलं संपूर्ण आपण पाहिलं तर डोंबिवली शहर सध्या दाखवलं जातं विकासाचं आणखीन एक मोठं नाव अगदी वेगाने विकास चालला या शहराचा मी म्हणेल प्रत्येकाची स्वप्न पूर्ण केलेत आलेला प्रत्येक जण आपलं स्वतःचं घर असावं या स्वप्न घेऊन डोंबिवली नगरीत येतो डोंबिवलीने प्रत्येकाची स्वप्न पूर्ण केलेत कधी कोणाला उपाशी ठेवलेला नाहीये प्रत्येकाच्या हाताला काम आहे अशी डोंबिवली प्रत्येकाची स्वप्न नगरी आणि मी म्हणेल खेळाडू तयार करण्याची फॅक्टरी आहे ती सध्या दाखवली जाते सांस्कृतिक शहर आहे क्रिकेटचा वारसा आहे संस्कृती जपणारं शहर आहे आणि त्यामुळे डोंबिवलीची एक वेगळी ओळख आपण जरूर बघतो महाराष्ट्रामध्ये या मॅच मध्ये सध्या तरी जर आपण बघितलं दोन षटकांचा खेळ संपन्न होतोय फर्स्ट ओव्हर मध्ये धावा आला होता 25 सेकंड ओव्हर मध्ये धावसंख्येला थोडा कमी लगाम लावलाय उद्देशने दादा खर्च करत असताना एक विकेट मिळवले मात्र प्रल्हाद पाटील आणि सूरज फौजदार मैदानाच्या आतमध्ये तडोवा जीत भोईर एज आय बॉल चालला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान गोलंदाज ठिकाणला जरूर उभे होते पण किरणच्या वेगाने आले बॉलला उचलता आलं नाही मिळते ते एक धावा एका धावेचा सहाय्यानं धावा फलकावरती सध्या आपण बघत आहोत त्या 37 धावा काय वाटतं किरण पहिल्या षटकाच्या अखेरी पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण जरूर सध्या स्क्रीन वरती बघत आहोत देवी सपाडा ग्रामस्थांचा आणि अर्थातच ग्रामदैवत आईंचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळालं ऑन साइडला लॉफ केला गॅप मध्ये बॉल स्क्वेअर लेगला पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पार सूरज सुसाट सुटलाय त्याला थांबवणं सध्या तरी कठीण होत असताना वाकड्याचा गोलंदाजाना आणखी एक चौकार ग्राउंड वरती आहोत मात्र अँडी यांचा ड्रोन सध्या तरी आपल्याला देवी सपाडा गाव दाखवत आहे इथे दाखवतोय प्रेक्षक बॉल थेट गेला मिड विकेट हवाई यात्रेसाठी सूरज फौजदारचा भव्य षटकार मी माझी वाट तयार करणार तयार केलेली वाट ही मळकट असते मी माझी चांगली वाट तयार करणार 41 धाव संख्येवरती तो खेळतोय 41 इट्स अ बिग टोटल त्याची बॅटिंग करत असताना 46 धावा स्कोर कार्डवरती सजवलेत जेवढी मोठी धाव संख्या तेवढी मजा या मॅचला येईल यावेळी देखील आपण पाहिलं तर स्क्रिकेट करण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर वेगाने निघून जातोय जीत भोईर देखील सांगायचा प्रयत्न करतो येस काही हरकत नाहीये मी माझी टप्पा दाखवणार रेंज दाखवणार चॅनलमध्ये चेंडू चांगल्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून तब्बल अजूनही दोन चेंडू त्याचे बाकी आहेत
यावी मात्र बॅटीच्या अगदी बॉटमला विकेट असील हाती लागली आहे. ज्या फलंदाजाने आग लावली होती त्या फलंदाजाला आपण पाहिलं तर यावेळी मात्र माघारी पाठवलं जात आहे. एक मोठा धक्का टीम आपण पाहिलं तर गावडेवी खार्डी या टीमला. या टीमचा सूरज मात्र आपण पाहिलं तर 41 धावा करत असताना चाललाय पॅव्हिलियनच्या दिशेने. 13 चेंडूमध्ये 41 धावा त्याने ठोकल्यात. एक चांगली बॅटिंग, चांगला स्टार्ट आणि चांगला पाया मजबूत करून तो मात्र मैदानातून बाहेर येतोय. मध्ये तुम्हाला पाहायला मिळते सूरज फौजदारची विकेट आउट साइड थ्री केस हवेमध्ये बॉल. पॉइंट फिल्डर मोतीराम चेंडू वरती आणि सूरजच्या 41 धावसंख्येच्या कैचा अस्त झाला. बाद झालं ते आमची खाडी आणि खाडीमध्ये असलेली तुम्हाला बोट पाहायला मिळते. सूर्याची तीक्ष्ण किरण पडतात आणि अगदी पाणीही हिऱ्यासारखं चमकत असताना 46 धावा धावफलकावरती. ऑन साइड ला ड्राइव केला लॉंग ऑन दरम्यान केतन ला पण बघत आहोत. केतन मात्रे लॉंग ऑन ला, केतन मात्रे खाळीचे मैदानाच्या आतमध्ये. त्यांचा बॅट मधून आली एक धाव. 3 षटकांचा खेळ तो संपन्न. धावफलकावरती 2 विकेट चे नुकसान. गावदेवी खाळीची धावसंख्या आपण बघत आहोत 47. प्रश्न जरूर या ओव्हर अगोदर तुला विचारत होतो पण आपल्याला ड्रोन व्ह्यू द्वारे ग्रामदेवतांचं मंदिर दिसलं की या डावाच्या अखेरीस तुला काय वाटतं, तुझं प्रेडिक्शन काय असेल, गावदेवी खाडी कोणत्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल? प्रेडिक्शन आतापर्यंत भविष्य म्हणजे नशिबाच्या पानांवरती काय लिहिलंय हे कधीच कोणी सांगू शकत नाही. कारण की त्याच्यासाठी तुम्हाला आधीच प्लॅनिंग करून ठेवावी लागते. या मॅच मध्ये कदाचित 60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. थोडासा स्पीडअप मॅचला द्यायचा आहे. 60 ही धावसंख्या कदाचित मैदानामध्ये असू शकते. मात्र गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर येस या टीमचा आणखीन एक महत्वाचा वेगवान गोलंदाज उमेश भोईर. जरी या मॅच मध्ये जास्त धावसंख्या आली तरी तेवढीच मजा येणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं की जेवढी मोठी धावसंख्या तेवढी मजा या मॅचला येईल. दोन्ही बाजूला चांगली स्टारकास्ट आहे. बाईक सम्राट केतन मात्रे दुसऱ्या डावामध्ये, त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. किरणचा खेळ चांगला राहिलाय. जीची बॅटिंग या स्पर्धेमध्ये चांगली राहिलेली आहे त्यामुळे दुसऱ्या डावामध्ये तितकीच मजा. मात्र सध्या पहिलाच डाव सुरू आहे. स्लॉगरचा षटक उमेश भोईर राउंड विकेट. ओ ऑफ स्टंपचा बाहेर, बराच बाहेर अंपायरचा इशारा. व्हाइट बॉल. अवांतर धावांनी धावफलक पुढे जात असताना आपण बघतो 48 वरती. रेंज मध्ये द्यायचा नव्हता ऑफ स्टंपचा, बराच बाहेर बॉल पडला बरोबर आणखीन बाहेर निघाला. योग्य डिसिजन, अगदी अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. यावेळी देखील आपण पहा चेंडू पटल्यानंतर बॅट स्विंग करते. सर ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल. आता मात्र गोलंदाजी करत असताना उमेशने माझं प्रेडिक्शन ऐकलं. आता तेच प्रेडिक्शन खोटं ठरवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय का काय? 48 वरती धावा फलक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला व्हाइट नंतर येतोय डॉट बॉल. त्यात खार्डीचे फिनिशिंग टच चा खार्डीचा धावा फलकाला त्याचाही प्रयत्न असेल. हा ट्रॅकर उडवलाय स्क्वेअर लेग चा वरतून टनटनाटन. केतनचा षटकार. का 6 दाखवलंय. माय नेम इज केतन असं मात्र त्याने सांगितलंय. व्हॉट अ स्टार्ट. यावेळी देखील मिड विकेट रिझन आहे. खेळाडू चेंडू पर्यंत जातोय. ओंजई मध्ये चेंडू स्वीकारतोय. केतनच्या पारीचा होतो इथे समाप्त आणि आणखीन एक मोठा हादरा टीमला भेटतोय. धाव संख्या आहे 54. विकेट गेले तब्बल 3 माघारी. सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि या क्षणाला विकेट आले म्हणजे धावा येत नाही. धावा थांबलेल्या आपण बघत आहोत. सुपर्ण वरती पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये धावा 35 बघितला होता. हे उद्यान तुम्हाला पाहायला मिळेल. बोटीसारखं
अगदी या मागे असलेल्या गार्डनचा आकार आहे आणि बोट आपण अगोदर खाडी मधली देखील बघितली. ड्रोन आज अँडे आपल्याला इथे बसल्यानंतर आपल्या डोळ्यांनी जे काही दिसणार नाही ते सर्व काही दाखवणार आहे. परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ट, सौरभ मात्रे शून्यावरती बाद. ओव्हर मध्ये खेळवायची आहे, सो विनंती करेल. अजून दोन चेंडूचा खेळ जरूर बाकी आहे. 54-54 धावा सध्या. आपण पाहिलं तर मैदानाच्या आजूबाजूला असलेलं संपूर्ण तळ दाखवलं जात आहे, ज्याच्यामध्ये चेंडू गेल्यानंतर मात्र तो विसरून जायचा. किरण, आपण जर त्या डबक्यामध्ये गेलो तर मला वाटतं 3 दिवसांमध्ये जवळपास 30 चेंडू तरी तिकडे गवसतील आपल्याला. इतके बॉल आमच्या आयोजकांचे हरवले, त्यामुळे वेळ बराच वेळ आपला जातो जेव्हा सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातो. बॉलिंग मार्क वरती उमेश तयार होतोय, त्याला तुम्ही सध्या स्क्रीन वरती बघताय. 2 चेंडूंचा खेळ शिल्ला. ऑन साइड ला उडवला डीप मध्ये, फिल्डर रिशी जज करतोय मिड विकेटला, चेंडूचा खाली कॅच आउट. हॅटट्रिक पूर्ण करत असताना गोलंदाज उमेश भोईर सेमी फायनल मध्ये 54 पाचवा झटका गावदे विखाडीला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण बघत आहोत यश फौजदार. बॅट नंबर 7, विकेट हॅट्रिक पूर्ण केले उमेश भोईरने. 7 धावा फक्त खर्च करत असताना स्लॉग ओव्हर मध्ये सध्या तरी तो इकॉनॉमिकल बॉलिंग करतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 वरती धावा फलक होता, थर्ड ओव्हर मध्ये 12 आल्या. उमेश भोईर सध्या गोलंदाजी करतोय आणि त्याने फक्त 5 बॉलमध्ये 7 खर्च केलेला आहे. धावसंख्येला रोख लावलेली आहे ती गावदे विखाडीचा. शेवटचा चेंडू यश फौजदार. आमचे मंडप डेकोरेटरचे राजा दादा जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या व्यक्तिमत्वाचं कौतुक करावं तितकं कमी असेल, कारण 12 तासांमध्ये हे सर्व एका रात्रीमध्ये ज्या व्यक्तिमत्वांना 40 माणसांची टीम बनवली आणि हे संपूर्ण मुख्य व्यासपीठ सुशोभीकरण मंडप बांधण्यात आलं. यश आला मिळेल फिनिशिंग टच. गावदेवी खाडीचं धावा फलक पोहोचलं ते 60 च्या घरात. 61 टार्गेट जीजी स्पोर्ट्स वाखरसमोर. मयूर, मी विनंती करेल आपण प्लीज 2 मिनिटांसाठी यायचं आहे. तर मंचावरती आपण काही सत्कार करणार आहोत. तर दिल्ली सपाडा गावचे पोलीस पाटील आदरणीय सन्माननीय लक्ष्मीकांतजी भोईर साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. दादांचं करूयात आपण शुभ सन्मान. दादांना विनंती करतो आमच्या VIP डाईस मध्ये सादरीकरण कक्षामध्ये येऊन इथे मात्र सत्कार स्वीकारायचा.
योगेश डांगे यांच्याकडून आपण पाहिले तर जीत बोहीर साठी 5 षटकाराला 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. थँक यू सो मच. त्याचबरोबर मंचावरती राजू म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. दादांचं देखील करूयात आपण शुभ सन्मान. 40+ चे खूप चांगले खेळाडू देखील आहेत देवीचा पाडाचे, त्यांचा आपण करणार आहोत शुभ सन्मान. राजू दादांचा आपण करत आहोत शुभ सन्मान. विजयजी भोईर साहेब आणि नवनाथजी म्हात्रे साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपण पुढचा शुभ सन्मान करणार आहोत मंचावरती रमाकांतजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूयात शुभ सन्मान. मी पुन्हा एकदा आमच्या मान्यवरांना विनंती करतो, विजयजी भोईर साहेब आणि नवनाथजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, तर आपण करूयात दादांचा शुभ सन्मान. रमाकांतजी म्हात्रे साहेब इथे मात्र उपस्थित आहेत, दादांचा शुभ सन्मान इथे मात्र केला आहे. आमच्या श्लोक साईनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिलं तर स्पॉन्सरशिप करण्यात आले मॅन ऑफ द सिरीज ची बायसिकल सायकल. थँक्यू सो मच श्लोक सेठ. असंच प्रेम असंच आशीर्वाद असेच मायची धाप तुमची सातत्याने एमबी ट्रॉफीच्या पाठीशी राहो. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची सायकल देण्यात आले जी तुम्ही व्यासपीठापती पाहताय. किरण जे आपले मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स आहेत कृपा करून आपण सुमारे थोडं मागे वा प्लीज. नॉटी पाटील थँक्यू सो मच. जाऊया आता मॅचच्या दिशेने. तब्बल 61 धावेचं टार्गेट आहे. करणने विचारलं काय असेल मॅजिकल फिगर, सांगितली 61 आहे टार्गेट. आणि केतन म्हात्रे आणि जीत भोईर ही पेअर सध्या मैदानामध्ये ट्रॅव्हल झाल्या अर्धा जी जी स्पोर्ट्स वाकलन या टीम कडून. ओहो सौरभची ओव्हर इम्पॉर्टंट होती, पहिला चेंडूवरती स्वागत केलंय. आइए जनाब स्वॅग से करेंगे आपका स्वागत. जातोय 6 धावांसाठी षटकार. तुम्हारे हर वार का पलट वारू में केतन ने हेच सांगितलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पहिलाच केतनचा दणका. हाफ फॉले होता एक्स्ट्रॅक वरला लॉफ करत असताना षटकाराने सुरुवात. पहिल्या इनिंगची पण अशी सुरुवात झाली होती. पहिला चेंडू षटकार आला होता. सेकंड इनिंगला अशी सुरुवात झाली. आरेला कार उत्तर दिलंय टीट फॉर टॅट. सौरभची ओव्हर इम्पॉर्टंट. यावेळी देखील अगदी पायातला चेंडू खेळून काढलाय. प्रेक्षकांच्या भेटीला जातोय. शहानिशा केली जाते. अंपायर कॉल आणखीन एक षटकार. तुम्हारे पास शेर है हमारे पास सवा शेर है हे सांगितलंय यावेळी मात्र. व्हॉट इज स्टार्ट, काय सुरुवात केली आहे करण. केतनचा रिप्लाय जरूर या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जेव्हा केतन गोलंदाजी करत होते त्याच्याच विरुद्ध सूरज फौजदारचे 2 षटकार आले होते आणि त्याच केतनने आता सुरुवात केली आहे टॉप गिअर मध्ये लागोपाठचे 2 षटकार. झाले का परतफेड पाहूया. आता अजून बाकी आहेत तब्बल चेंडू 4. ओहो यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक. येस नो वेट, येस नो वेट तोपर्यंत थांबवल्या. आता सौरभने देखील केलाय कम बॅक. आतापर्यंत चर्चा सौरभच्या गोलंदाजीची सातत्याने चालू होती मात्र बॅटिंग करणाऱ्या केतन म्हात्रेची चर्चा चालू झाली. सौरभने कम बॅक करून दाखवला. आपल्या भात्यातील यॉर्कर चेंडू त्याने बाहेर काढला. तब्बल चेंडू झाले 3, बाकी 3. स्लोरवान गाठी परिवर्तन स्क्वेअर कट ऑन दी टो. प्रेक्षकांच्या भेटीला जातोय. आणखीन एक येतोय.
सहा धावांसाठी एमबी ट्रॉफीचा धमाका, काय सुरुवात आहे। संदीपने पुन्हा एकदा आपण जरूर बघूयात या चेंडू नंतर, जणू काही चापटवलं चेंडूला केतनने। एक्स्ट्रा कव्हरला सुसाट सुटला केतन म्हात्रे, आणखी षटकार। बॉर्डर बैटिंग रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय, काय ती देह बोली आहे। कॅमेरामन शेवटपर्यंत चेंडू टिपतोय, जातो प्रेक्षकांच्या भेटीला। आणि या स्पर्धेचे केतन मात्रेच्या बॅट मधून टोटल आदेश 100 धावा। या स्पर्धेमध्ये त्याने 100 धावा टोकल्यात आतापर्यंत। रन मशीन मैदानामध्ये पाहताय, प्रेक्षकांना सांगावं लागत नाही टाळ्या कोणासाठी वाजवायच्या, प्रेक्षकांनी मात्र अभिनंदन केलंय। दुसऱ्या साईडला सौरभ डोक्यामध्ये विचार करतोय कशा पद्धतीने या बाटेमध्ये काटे टाकू। प्रयत्न चांगला होता, फटका थोडासा फसला, पोहोचेल का कोण नाही। वन बाउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, फक्त एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते, संधी क्रिएट केली जाते, संधी निर्माण केली जाते। धाव संख्या आहे 19, तब्बल आपण पाहिलं तर पहिल्या 25 धाव संख्या सध्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते। 25 पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे। पहिल्या इनिंगचा पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं होतं 25 धावा होत्या जेव्हा केतनने बॉलिंग केली होती, मात्र आता केतन बॅटिंग करत असताना दुसऱ्या डाबामध्येही 25 धावा। केतन कधीच विसरत नाही की रिव्हेंज कसा घ्यायचा, आणि या सेमी फायनलच्या मॅच मध्ये 25 धावा धावा फलकावरती आपण बघत आहोत। 61 चं टार्गेट आहे, आणि या मॅच मध्ये आता उर्वरित समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल। 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 मध्ये 36 ची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या जी जी स्पोर्ट्स वाकनला। कारण तुम्ही जास्त वेळ घेताय, कृपया करून मॅनेजमेंट कमिटीची सूचना, अरे प्लीज लवकरात लवकर तुम्हाला डाव संपवायचा आहे। 18 चेंडू 36 धावेची गरज। सध्या टायमिंग आपण पाहिलं तर 5:13 आणि सध्या आपण पाहिलं तर सूर्यास्त अगदी लवकर होतो। 18 चेंडू 36, चला थोडासा स्पीड अप घ्यायचा प्लीज। मेन अंपायर ना विनंती करेल प्लीज, आता आपण थोडस मागे लागूया खेळाडूंच्या। हरीश सर जर मॅचच्या दिशेने 18 चेंडू 36 धावेची गरज। गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर या टीमचा आणखीन एक वेगवान गोलंदाज सूरज, मागील मॅच मध्ये थोडासा महागडा राहिलाय, मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर मिस्टर केतन ज्याने परतफेड केले पहिल्या ओव्हर मध्ये, 25 त्याने खर्च केले होते, 25 त्याने भरून काढल्या, जेवढे डिपॉझिट केले तेवढे क्रेडिट करून टाकले त्याने, परफेक्ट चांगली दिली। 18 चेंडू 36 ची गरज। सूरज आहे सध्या बॉलिंग मार्क वरती, त्याच्या विरोधामध्ये आडवा बॅट न, मिड विकेट रिजन, वन बाउन्स प्रेक्षकांच्या भेटीला, आणखीन एक चौकार। या मॅच मध्ये सिंगल डबल्सला महत्व दिलं जात नाहीये, या मॅच मध्ये आपण पाहिलं तर षटकार चौकारांची भाषा बोलली जाते। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, लुवा फुल टॉस होता ऑफ स्टंपला, असे चेंडू जर टाकाल केतन सेट झालेला आहे, आणि धावा षटकार चौकार जरूर येतील इथे। वेगाने धाव फलक चाललाय, 32:17 चेंडूंचा खेळ शिल्लक, मॅचला खुलं करण्यात आलेलं केतन कडून। सूरज स्ट्रेट बॅटने लॉफ केलाय, बरा सुंस आणि तितकाच लांब, हार्ड हँडसम केतनचा षटकार। काय बॅटिंग राहिले, 6606146 हा फोन नंबर नाहीये, केतनची बॅटिंग आहे आतापर्यंत त्याने अशी बॅटिंग केली आहे। 16 चेंडू 26 धावेची गरज। व्हॉट अ मॅच, आता संपूर्ण चर्चा चालू आहे की कशा पद्धतीने या फलंदाजाला जाळ्यामध्ये अडकवायचं, ट्रॅप रचले जात आहेत। काल काय अभ्यास केलाय तो इम्पॉर्टंट नाहीये, आज परीक्षेमध्ये काय लिहिणार आहात याच्यावरती तुमचा संपूर्ण रिझल्ट आहे। आज रिझल्ट लागेल कोणाचा। 16 चेंडू 26 ची गरज या मॅच मध्ये, एक हाती किल्ला लढवतोय वन मॅन आर्मी केतन। अडवा बॅटना बॉल बॅक ड्राईव्ह घेण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षेप वेगाने येतात, चेंडू गॅदर केलाय,
फेकला आफ्टर लॉन्ग टाइम आपण पाहिलं तर जीत भोईरला अखेरीस बॅटिंग आले स्ट्राइक आले जीत कडे डावामध्ये आतापर्यंत केतनला आपण स्ट्राइकिंग एंडला बघत होतो पण आता आपण बघत आहोत जीत प्रथमता स्ट्राइकिंग एंडला आलेला आहे पंचवीसची गरज अजून या मॅच मध्ये पंधरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे इथून जरी विकेट पडला तरी खार्डीचं कमबॅक असेल ती ताकद जरूर आहे त्यांच्या बॉलिंग युनिटमध्ये पण विकेट आता फार गरजेचं जीत स्ट्राइकिंग एंडला ओ बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न हार्ड लेंथ बॉल लेग स्टंपचा बाहेर निघाला होता कट करण्याचा प्रयत्न अगदी कारण की खार्डी संघ सहजासहजी मागे फिरून पाहत नाहीये त्यांना माहितीये शेवटच्या चेंडूपर्यंत कशा पद्धतीने मॅच घेऊन जायचे आतापर्यंत त्यांनी बरेच इतिहास रचले बरेच रेकॉर्ड केले पुन्हा एकदा त्यांना संधी आहे यावी आडवा बॅट न जीत न मिड विकेट रिजनच्या बाहेर 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 अगदी षटकार वॉट अ स्ट्रोक जे नाचतात वा कॅमेरामॅन ने टिपला येस तुम्हीच ती ग फेमस एक वेळ युट्यूबला दिसा पण सीसीटीव्हीत कधी नको हो या विश्वी चेट चेंडू हवे मध्ये क्षेत्ररक्षक आहे सोडून देतोय जिथे आपण पाहिलं तर वन पाऊन जातोय चौकार या चार धावेने धाव संख्येला मात्र भेटला जातोय आकार जिथे टीमची टोटल आपण पाहिली तर 46 46 धावा सध्या स्कोर कार्ड वरती तब्बल आपण पाहिलं तर पाणी लगेच मैदानामध्ये येस अंपायर पाणी पाठवायचं पहिल्या प्लीज पहिल्या दोन षटकांमध्ये खेळून आपण बघत आहोत 46 धावा धावा फलकावरती आहेत म्हणजे 12 चेंडू 15 मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि केतनचे बॅटिंग कोणी एन्जॉय केले असेल तर ते तिघे समोर आपल्या अगदी पाहायला मिळत आहेत राज्य ग्रुप काय डान्स होता प्रत्येक गाण्यावरती त्या तिघांचा एंटरटेन केलं त्यांनी आमच्या प्रेक्षकांना आताही त्यांना सध्या तुम्ही स्क्रीन वरती बघत आहात दोन षटकांमध्ये 46 झालेले आहेत म्हणजे आता 12 मध्ये 15 ची गरज राजे ग्रुप सध्या स्क्रीन वरती दाखवलं एक वेळ जीटीसी च्या युट्यूबला दिसा पण सीसीटीव्हीत कधी दिसू नका मी नेहमी सांगतो युट्यूबला दिसा फेमस व्हाल सीसीटीव्हीला दिसू नका तो सांगतो चालेल ओके बस थँक्यू 12 चेंडू 15 धावेची गरज पाणी मागवलंय मॅच मध्ये कहाणी बदलेल का या मॅच ची 12 चेंडू 15 काय बोलताय मॅच बद्दल खाडी संघ मी सहजासहजी या मॅच चित्र सांगणार नाही कारण खाडी संघावरती विश्वास आहे त्यांनी आतापर्यंत कायापालट केलाय निश्चितपणे या दोन्ही संघांमध्ये यंदा संघामध्ये आपण अगोदर दोन मॅचेस बघितलेल्या आहेत पण खार्डीने त्या दोन्ही मॅचेस जिंकल्या होत्या एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप 2023 बारावा पर्वामध्ये सेमीफायनल मध्ये दोघेही समोरासमोर आहेत सध्या तरी पारडं वजनदार वाटत असताना आपण बघत आहोत जी जी स्पोर्ट्स वाक्यांचं त्याला कारण केतन मात्रेची धमाकेदार इनिंग पण विशाल आतापर्यंत विशालने देखील बऱ्याच वेळा गोलंदाजी साठी आल्यानंतर विश्वास राखून ठेवलाय कॅप्टनने विश्वास ठेवलाय विशाल या मॅच मध्ये पुन्हा एकदा विश्वास राखेल का कॅप्टनचा महत्वाचा चेंडू होता आणि अखेरीस आपण पाहिलं तर विशाल आया खुशी आले की आया चर्चा केली होती विशाल आल्यानंतर मॅचला युटर्न भेटेल का केतन मात्रे या मॅच मध्ये पाया मजबूत करून 10 चेंडू 36 धावांची तुफान खेळी करून मैदानातून बाहेर येतोय व्हॉट अ बॅटिंग रन मशीन अगदी AK-47 मैदानामध्ये चालू होती केतन 10 चेंडू 36 तब्बल 1 चौकार 6 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत 11 चेंडू 15 धावेची गरज आहे स्टार्ट दिलाय त्याने या मॅचला आपल्या टीमला गाडी चालू करून दिली आहे सुरुवात चांगली करून दिली आहे रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहतो विशालचा चेंडू अगदी लेग स्टिकला स्पर्श करून निघून गेला विकेटचं पतन झालं इथे पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून दिल्यानंतर मॅच इथून बनू शकते 11 चेंडू 15 धावसंख्येची गरज असेल केतनच्या विकेट नंतर किरणशी काही बोलत असताना पाहायला मिळाला हे दोघेही मात्र पदस बॅकबॉन आहेत जीजी स्पोर्ट्स वाकडचे पहिला दिवस मला आठवतोय केतनच्या विकेट नंतर 74 चेस मध्ये जीत आणि किरण दोघेही मैदानाच्या आतमध्ये होते 4 षटकांमध्ये नैजेच्या विरुद्ध 74 धावा या दोघांनी चेस केल्या होत्या आणि ते दोघेही मैदानाच्या आतमध्ये आहेत केतनने खरं तर सूरज फौजदारच्या पहिल्या डावाच्या इनिंगला उत्तर दिलेलं आहे 41 सूरजच्या बॅट मधून पहिल्या डावामध्ये आल्या होत्या केतनचा बॅट मधून या डावामध्ये आपण बघितलेला 36 धावा आणि मॅच आता 15 धावा संख्येची गरज 11 चेंडूचा खेळ शिल्लक किरणची बॅट दाखवली जाते ज्याच्यावरती अगदी प्रिंट केलंय किरण त्यानंतर क्राऊन वरती किंग अशी बॅट सध्या
दाखवली जाते किरणला सध्या आपण पाहिलं तर 11 चेंडू 15 धावेची गरज विशालने ट्विस्ट आणला या मॅच मध्ये ओहो हलक्या हाताने खेळून काढला पहिली धाव तो वेगाने कंप्लीट केली मिड विकेट रिजनला चेंडू गॅदर केला जातो दुसऱ्या धावेचा प्रयत्न जागेवरती थांबवला जाईल एकाच धावेवरती समाधान गावदेवी कार्डी संघ आहे सहजासहजी मॅच सोडणार नाहीये त्यांना माहिती आहे या जगात प्रत्येक जण हिरा म्हणून जन्माला आलाय जो जास्त मेहनत करेल जो जास्त घासेल तोच चमकेल आता सध्या ऊन आहे उन्हामध्ये गाडीच्या काचात चमकताना पाहिलेत अंधारात चमकावं लागेल अगदी हिऱ्यासारखं या मॅच मध्ये चमकेल कोण 10 चेंडू 14 धावेची गरज वड मॅच यार क्षेत्ररक्षण घराघर फिरवलं जातंय दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर जीत भोईर या मॅच मध्ये त्यांनी देखील एक षटकार लगावलाय त्याच्याकडे लक्ष असेल 10 चेंडू 14 धावेची गरज असताना या मॅच मध्ये आणखीन वेगळी ट्विस्ट आणली जाईल का कहाणी बदलली जाईल का विशाल पहा क्षेत्ररक्षण पूर्णपणे सरकवतो व्हाईट डिशला डीप एक्स्ट्रा कव्हरला तो मात्र उभा करतोय क्षेत्ररक्षण हो या मात्र आडवा बाटणं मिड विकेट रिझन आहे प्रेक्षक त्यांच्या भेटीला निघून जातोय जितसाठी ट्रॅप यावी मात्र रचला होता त्याने मात्र अगदी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू पोहोचवलाय 6 धावांसाठी 9 चेंडू 8 धावेची गरज वीर साहेबांनी सन्मान्य आदरणीय सुभाषजी पाटील साहेब आमच्या दोन्ही मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत आहे एमबी ट्रॉफी 2023 च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद जरूर घ्यायचा वेलकम सुस्वागतम हो आणखीन एक तडाखा या मॅच मध्ये होत्याचं नव्हतं केलं आता मात्र बॅटिंग करत असताना जीत भोईरने फक्त 2 धावा हव्यात आता विजयासाठी शांत राहिले टीम खाडी संघ गावदेवी खाडी संघ टार्गेट या मॅच मध्ये तब्बल ठेवलं होतं आपण पाहिलं तर 61 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं होतं 2 धावा हव्यात आता विजयासाठी आमचे सुभाष दादा पाटील साहेब वेलकम साहेब आपलं देखील मनापासून अधिक स्वागत हो या मात्र अगदी लॉफ्ट केलाय सोडून दिलाय आणि मॅच होते फिनिश या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ मात्र जातोय फायनल मध्ये प्रवेश करतोय हार्ड लक बॅड लक गावदेवी खाडी संघ वेल फाईट मॅन ऑफ द मॅच या मॅचचा अर्थातच देवयात या मॅच मध्ये ज्या बॅटरने तब्बल आपण पाहिलं तर 10 चेंडू मध्ये 36 धावांची तुफान खेळी केली आणि अर्थातच आपण पाहिलं तर त्याच्या नावावर